धर्माबाद तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगम येथील मागील महिनाभरापासून लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या वाळू उपसाची मोठी जत्राच भरली होती याबाबत या अधिकृत माहिती प्राप्त होताच धर्माबादचे तहसीलदार दत्तात्रेय शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन धडाकेबाज कारवाई करून अधिकृत वाळूसाठे जप्त केले आहेत तहसीलदार यांनी एका घाटावर धडाकेबाज कारवाई केली असली तरी त्या पद्धतीने उद्योग चालू असल्यामुळे कार्यवाहीत सातत्य ठेवावे असे बोलले जात आहे जिल्हा प्रतिनिधी मदनपाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड